नमस्कार मित्रांनो मी ऋषी करत मित्रांनो जर तुमचं बारावी झाली असेल किंवा तुम्ही जर आय टी आय केला असेल तर तुम्हाला त्यानंतर डायरेक्ट डिप्लोमाच्या सेकंड इयरला या ठिकाणी ॲडमिशन घेता येतं त्याच्यासाठी तुम्हाला एक ऑनलाईन फॉर्म भरावा लागतोय तो ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा जेणेकरून तुमची बारावी झाली असेल किंवा तुमचा जर आय टी आय झाला असेल तर डायरेक्ट तुम्हाला डिप्लोमाच्या सेकंड इयरला हे भेटत असतं तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तुम्हाला जर काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसेल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी ऑनलाईन कशा पद्धतीने अर्ज करायचा आहेत बघूयात या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता आता काय करायचं आहे याच्या आपल्याला डेट्स असतील किंवा इम्पॉर्टंट ज्या मॅसेज असतात त्यांचे किंवा तुम्हाला जे बुल... जाहिरात दिली असती त्यावरती काय काय दिलेलं आहे डाउनलोड्सवरती क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला बुले इन्फॉर्मेशन बुलेटिन दिले त्यांनी मराठीमध्ये सुद्धा आणि इंग्लिशमध्ये सुद्धा या ठिकाणी क्लिक करून घ्या बघा मी कशा पद्धतीने करतो आहे तर या ठिकाणी बघा तांत्रिक पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश परिताकरता माहिती पुस्तिका दिली माहिती पुस्तिकामध्ये ए टू झेड माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांच्यामार्फत करण्यात आला आहे मग तुमचं डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन वगैरे हो असो किंवा त्या संदर्भात कुठलीही तुमची अडचण जर असली तर या माहिती पुस्तिकेत तुम्हाला डिटेल्समध्ये त्याची सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे तुम्ही माहिती पुस्तिका एकदा तुमच्या नजरेखालून काढून घ्या अशा प्रकारे सर्व एकदा व्यवस्थित बघून घ्या बघितल्यानंतर परत होमपेजवर दे या आता डेट्स इम्पॉर्टंट डेट्स दिल्या आहेत तुम्हाला या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्सवरती डाव्या कॉपऱ्यामध्ये लाईनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर बघू शकता आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं पॉईंट की तुमचं फॉर्म केव्हा स्टार्ट झाले तर बारा सहा दोन हजार तेवीसला या ठिकाणी तुमचे फॉर्म सुरू झाले ते तीन सात दोन हजार तेवीसपर्यंत तुमचे फॉर्म चालणार आहेत अशा प्रकारे तुमची फॉर्मची डेट झाली नंतर बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन त्यासाठी बघा तुम्हाला या ठिकाणी फॉर अ ई स्क्रुनिटी मोड सिलेक्ट जर तुम्ही या ठिकाणी ई e सुद्धा डॉक्युमेंट चेकिंग केले किंवा तुम्ही फॉर अ फिजिकल स्क्रुनिटीनेसुद्धा या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट चेक केले तर तुम्हाला बारा सहा दोन हजार तेवीस ते तीन सात दोन हजार तेवीसपर्यंत या ठिकाणी तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट चेकिंग करून घ्यायचे आहेत ॲटोमॅटिकली तुमच्या दोन पद्धती मी समोर तुम्हाला सांगणार आहे इथे कशाप्रकारे असतं आहे नंतर बघा नंतर तुमचे जे मेरिट लिस्ट लागणार आहे तुमची पाच सात दोन हजार तेवीसला मेरिट लिस्ट लागेल नंतर फायनल मेरिट लिस्ट तुमचे अकरा सात दोन हजार तेवीसला लागेल अशा प्रकारे सर्व इन्फॉर्मेशन एकदा दिली आहे व्यवस्थित बघून वगैरे घ्यायचे नंतर तुम्हाला जर फिजिकल स्क्रुनिटी मोडसाठी तुमचे डॉक्युमेंट्स केव्हा नेऊन द्यायचे त्याचीसुद्धा या ठिकाणी डेट्स दिले किंवा ई स्क्रुनिटी मोडसाठी केव्हा नेऊन द्यायचे त्याचेसुद्धा डेट्स या ठिकाणी देण्यात आले आहे प्रकारे संपूर्ण इन्फॉर्मेशन एकदा बघून घ्यायचे आणि ही सर्व इन्फॉर्मेशन एकदा तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि नंतरच या ठिकाणी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघू शकता कॅन्डिडेट फुलनेम या ठिकाणी जसं तुमच्या एस एस सीच्या मार्कशीटवर तुमचं नाव असेल त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे बघा मी कशाप्रकारे टाकलं आहे नंतर तुमचं ईमेल आय डी तुमचा मोबाईल नंबर सिलेक्ट स्टेट या ठिकाणी तुम्हाला आपलं महाराष्ट्र राज्य या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट त्या ठिकाणी तुमचा जिल्हा तुम्हाला निवडून घ्यायचा आहे सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित टाकायची तुमचा पासवर्ड तुमचं नाव ॲट द रेट वन रे टू थ्री परत तोच पासवर्ड कन्फर्म म्हणून तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचा पासवर्ड या ठिकाणी टाकून द्यायचा आणि रजिस्टर ऑप्शनवरती क्लिक करा आता तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी पाठवलेला आहे तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून द्यायचा आहे आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे सबमिट केल्यानंतर तुमचा ओ टी पी आल टाकल्यानंतर आता तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचं नाव या ठिकाणी तुम्हाला दिसेल रजिस्ट्रेशन नंबर ॲप्लिकेशन आय डी लिहून घ्या आणि क्लिक इयर फॉर लॉग इनवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर थोड्या वेळ वेट करायचं अशा प्रकारे तुमची सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी आता रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे युजर युजरनेम तुम्ही जो युजरनेम आला असेल तो टाका एस एम सुद्धा तुम्हाला आला आहे पासवर्ड तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री काय जो तुम्ही पासवर्ड टाकला आहे तो टाका कॅपच्या टाका आणि लॉग इन करून घ्या आता ई स्क्रुनिटी आणि फिजिकल स्क्रुनिटी या काय भानगडी आहे बघा अपलोड डॉक्युमेंट्स तुमचे ई स्क्रुनिटीमध्ये ऑनलाईन होणार आहेत कुठेही तुम्हाला डॉक्युमेंट न्यायची गरज नाही घर बसल्या तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत नंतर एफ सी सेंटर, सेंटर तुमचं ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करेल एफ सी सेंटर म्हणजे काय तर तुमचं फॅसिलेशन सेंटर असतं जेथे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जातात आणि नंतर तुमचे डॉक्युमेंट हे व्हेरीफाय करून कन्फर्म केले जातील अशा प्रकारे तुमचं एफ सी सेंटरवर तुमचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी कन्फर्म केले जाईल आणि जर मे बी त्यामध्ये जर काही हिर वगैरे असला किंवा तुमचे डॉक्युमेंट्स काहीतरी चुकीचे अपलोड झाले तर तुम्हाला या ठिकाणी परत तुमच्या होम पेजवर पाठवले जातात या आता जर तुम्ही फिजिकल स्क्रुनिटी या ठिकाणी सिलेक्ट केलं तर काय होणार आहे तुमचे डॉक्युमेंट्स स्वतः तुम्हाला एफ सी सेंटरवर म्हणजे तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी एक फॅसिलेशन सेंटर असतं त्या फॅन्सिलेशन सेंटरवर न्यायचे आणि तिथं नेऊन स्वतः तुम्हाला ते व्हेरीफाय करून घ्यायचे तरीसुद्धा तुमचे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय होतात कुठेही प्रॉब्लेम येत नाही तर आत्ता मी या ठिकाणी ईस्क्रुनिटीमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहे त्यामुळे ईस्क्रुनिटी ऑप्शन घेतो आणि सेव्ह मोडवरती क्लिक करतो नंतर खाली बघा प्रोसीड फर्दर टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म अशा प्रकारे एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा नंतर बघा आर यू अप्लाइंग बेसिस ऑफ क्वालिफिकेशन मी सांगितलं आहे जर तुम्ही बारावी झाली असेल तरीसुद्धा डिप्लोमाच्या सेकंड इयरला ॲडमिशन भेटेल आणि आय टी आय झाला असेल तरीसुद्धा ग्रुप टू सिलेक्ट करा तुमचा आय टी आय येईल त्या ठिकाणी कोणता आय टी आय खाली ट्रेड निवडा ए टी एस असेल ए टी एस थ्री इयर टू इयर सी टी एस टू इयर सी ई टू इयर अशा प्रकारे तुमचा जो आय टी आय असेल तो सिलेक्ट करा आणि खाली या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे तुम्ही इथे आय टी आयवर सिलेक्ट केलं तर आय टी ॲडमिशन होईल बारावीवर सिलेक्ट केलं टेन प्लस टू तर टेन प्लस टूवर तर मी इथे एच एस सी सिलेक्ट करून घेतो आपल्याला बारावीवर डिप्लोमाच्या सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायचं आता या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट कॅन्डिगेट टाईप ए आता ही टाईप ए टाईप बी काय भानगड आहे बघा बघा महाराष्ट्र राज्यातील इथं मराठीमध्ये दिले महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त संस्थेमधून टेन प्लस टू परीक्षा पुढीलपैकी कोणतेही तीन विषय कोणते मग भौतिकशास्त्र गणित रसायनशास्त्र कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जीवशास्त्र इन्फॉर्मेशन प्रॅक्टिसेस बायोटेक्नॉलॉजी टेक्निकल व्हॅक्युलेशन सहाशे प्रकारे अॅग्रिकल्चर ॲबिका यांत्रिकी ग्राफिक्स बिझनेस डिझायनर स्टडीज यापैकी कोणतेही तुमचे तीन सब्जेक्ट असलं तरीसुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये दोन वर्षाचा पाठ्यक्रम महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त संस्थेमधील उत्तीर्ण केलेला उमेदवार दोन्हीपैकी कोणतीही आठ तुम्ही पूर्ण करायची आता महाराष्ट्र स्टेट टाईप बी काय सांगता येत वरीलपैकी कोणतीही निकषाची पूर्तता न करता परंतु किंवा त्याचे वडील किंवा आई महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत म्हणजे त्यांचं डोमेसाईल महाराष्ट्र राज्याचं आहे तरीसुद्धा तुम्ही ॲप्लिकेशन या ठिकाणी करू शकता तर आपण टाईप एमध्ये मोडतो म्हणून सिलेक्ट करून घेतो सर्व मराठीमध्ये दुले व्यवस्थित तुम्ही वाचले तर तुमच्या ऑटोमॅटिकली लक्षात येऊन जाईल सेव्ह अँड प्रोसिड ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर प्लीज या ठिकाणी ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे आणि सेव्ह अँड प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा दहावीचा जिल्हा आपण या ठिकाणी सॉरी ट्वेल्थचा जिल्हा या ठिकाणी निवडलेला आहे ओकेवरती क्लिक करा कॅटेगरी ऑफ डेजिनेशन तर या ठिकाणी बघा डू यू बिलॉंग्स टू जनरल ऑर रिझर्व तुमची कॅटेगरी जनरल आहे की रिझर्व रिझर्व जर तुम्ही एखाद्या कास्टमधून अप्लाय करायचं तर रिझर्व सिलेक्ट करा जनरलमधूनसुद्धा करू शकता मी तर रिझर्व सिलेक्ट करतो आपल्या रिझर्व कॅटेगरी विच बिलॉंग्स एस सी एस टी ओबीसी जी काय तुमची कॅटेगरी असेल ते कॅटेगरी निवडा नंतर बघा तुमची त्यामध्ये सब कॅटेगरी कोणती आहे त्या ठिकाणी तुमची ती सब कॅटेगरीसुद्धा निवडून घ्या तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर असती स तिथून तुम्ही बघू शकता नॉन क्रिमिनल तुमच्याकडे अवेलेबल असेल तर अवेलेबल करायचं आहे खाली यायचं आहे डू यू बिलॉंग्स टू फिजिकल चेंज जर तुम्ही अपंग वगैरे दिव्यांग व्यक्ती असाल तर या ठिकाणी यस करायचं अन्यथा तुम्हाला या ठिकाणी ऑप्शनला नो करायचं आहे खाली यायचं आहे जर यस केलं तर कोणत्या टाईपमध्ये अपंग आहे ते सिलेक्ट करायचं नसेल तर डायरेक्टली नो करा नंतर बघा पॅरंट डिफेन्स परत जर तुमचे पॅरेंट्स वगैरे हो आई वडील कोणी जर तुमच्या डिफेन्स कॅटेगरीमध्ये असाल आणि कोणते मॅन वगैरे असाल तर ते सिलेक्ट करायचे अन्यथा नो सिलेक्ट करा खाली यायचं आता सर्टिफिकेट ऑफ द इंडियन नॅशनॅलिटी ऑफ द कॅन्डिडेट तुम्हाला इंडियन नॅशनॅलिटीचं कोणतंही सर्टिफिकेट एक लागेल मग इंडियन नॅशनॅलिटी चालेल तहसीलदार किंवा एक्झिक्युटिव्ह मॅनेजर कोणीही तुम्ही मॅजिस्ट्रेट डी वाय कलेक्टर कोणीही देऊ शकता स्कूलिंग सर्टिफिकेट शाळा सोडायचा दाखला स्पार्ट पो पासपोर्ट बर्थ सर्टिफिकेट तुम्ही स्कूल शाळा सोडायचा दाखला द्या किंवा इंडियन नॅशनॅलिटीसुद्धा देऊ शकता इंडियन नॅशनलिटी सिलेक्ट करतो सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करतो या ठिकाणी ओकेवरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपली बेसिक इन्फॉर्मेशन चाललेली आता द्यायची आपल्याला एज्युकेशनल डिटेल्स एच एस सीचं सिलेक्ट करायचं आहे खाली यायचं आहे नेम ऑफ द एच एस सी बोर्ड तुमचं बारावीचं कोणतं बोर्ड होतं ते बोर्ड या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं म्हणून ते निवडून घेतो यच एस सी तुमचं पासिंग इयर जे असेल बावीस असेल तर बावीस निवडा तेवीस असेल तर तेवीस निवडा नंतर तेवीसचा तुमचा रोल नंबर टाका रोल नंबर तुमचा व्यवस्थित टाकायचा नंतर कॅन्डिडेट नेम टाकायचा जा जसं तुमच्या मार्कशीटवर किंवा गुणपत्रिकेवर आहे त्या पद्धतीने खाली यायचं आहे उमेदवारीच्या आईचं नाव टाकायचं व्यवस्थित टाकायचं आणि खाली पास ऑप्शन होईल नंतर खाली यायचं आहे हे सारे सब्जेक्ट दिलेत यापैकी किमान तीन सब्जेक्ट तुम्हाला कंपल्सरी सिलेक्ट करायचे त्याशिवाय फॉर्म पुढे जात नाही पी सिलेक्ट करा मॅथमॅटिक्स सिलेक्ट करू तुम्ही आणि केमिस्ट्री तुमचे जे असतील ना यापैकी ते तुम्ही मित्रांनो या ठिकाणी सिलेक्ट करा नंतर खाली यायचं आहे सर्व एकदा व्यवस्थित चेक वगैरे करून घ्या कोणते सब्जेक्ट वगैरे आहे व्यवस्थित एकदा बघून घ्या तेच सब्जेक्ट सिलेक्ट करा अदर सब्जेक्ट सिलेक्ट करू नका खाली यायचं आहे आता एच एस सी अॅग्रिगेट ॲग्रीगेट म्हणजे काय तर या ठिकाणी आता सरासरी तुम्हाला सर्व मार्क्स द्यायचे आहेत ऑप टेन मार्क म्हणजे तुम्हाला एच एस सी बारावीला तुमचे पूर्ण मार्क किती पडले ते द्यायचे आहेत ऑप टेनमध्ये नंतर मार्क्स ऑफ ऑपटॉ आउट ऑफ मार्क्स ऑफ ऑपटॉप आउट ऑफमध्ये तुमचे साडेसहाशेपैकी असतील किंवा साडेसातशेपैकी जे काय तुमचे मार्क असतील ते या ठिकाणी निवडून घ्यायचे बघा बी कशा पद्धतीने टाकतो आहे समजा मी या ठिकाणी ऑपटेन्स चारशे चौऱ्याण्णव पडलेत नंतर साडेसहाशेपैकी समोर पर्सेंटेज नंतर तुम्हाला फिजिक्सला किती मार्क आहेत ते टाकायचे आहेत मग फिजिक्सला किती मार्क पडलेत ते टाकायचं आहे त्याच पद्धतीने तुम्ही तुमचे केमिस्ट्रीचे टाकू शकता त्याच पद्धतीने तुम्ही तुमचे मॅथमॅटिक्सचे टाकू समजा फिजिक्सला सेवन्टी टू पडलेत मग आउट ऑफ किती होते तर हंड्रेड होते त्यापैकी सेवन्टी टू केमिस्ट्रीला किती पडलेत आउट ऑफ किती होते हंड्रेड होते अशा प्रकारे सर्व इन्फॉर्मेशन एकदा व्यवस्थित फिल करायचे त्याच पद्धतीने सर्व मार्क्स वगैरे टाकून घ्या आणि या ठिकाणी समोर तुमचे मार्क एकदा क्रॉस व्हेरीफाय करून घ्या खाली यायचं आहे खालीनंतर तुम्ही बघू शकता एस एस सी बोर्ड आता एस एस सी बोर्डमध्ये या ठिकाणी परत तुम्हाला तुमच्या तुम्हा बोर्डचं नाव सिलेक्ट करायचं आपला महाराष्ट्र स्टेट बोर्ड परत तुमचा रोल नंबर टाकायचा आहे नंतर तुमचं उत्तीर्ण वर्ष सिलेक्ट करा परत पहिल्यासारखं तुम्ही या ठिकाणी डिले डिटेल्स टाकून दे जर तुम्ही वरती बारावी दोन हजार तेवीसला झाला असाल तर तुमचे ॲटोमॅटिक डिटेल्स या ठिकाणी येऊन जाते अशा पद्धतीने दहावीला तुम्हाला मॅथमॅटिक्सला तु किती मार्क्स पडले आउट ऑफ किती होते नंतर पर्सेंटेज येईल त्याच पद्धतीने तुमचे सायन्स म्हणजे विज्ञानचे गुण किती होते मार्क्स ऑफ किती पडलेत आउट ऑफ किती होते पर्सेंटेज किती पडलेत परत ए एस एस सी इंग्लिशचे टाकायचे मार्क्स आउट ऑफ किती होते तुम्हाला किती पडले समोर पर्सेंटेज वगैरे व्यवस्थित एकदा बघून घ्यायचं आहे सर्व बघितल्यानंतर सेव्ह अँड प्रोसिडर ऑप्शनवरती तुम्हाला खाली या ठिकाणी क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा अशा प्रकारे तुम्हाला ओके करायचं आहे आर यू शुअर शुअर केल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुमचं झालेलं आहे आता तुमचं नाव दाखवेल तुमच्या आईचं नाव दाखवेल डेट ऑफ बर्थ तुमची दिनांक महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये डेट ऑफ बर्थ टाका नंतर तुमचं जेंडर म्हणजेच लिंग मेल फिमेल काय जे असेल ते जेंडर नंतर ऑरिओ और ऑरफन म्हणजे तुम्ही अनाथ असाल तर यस किंवा अन्यथा नो सिलेक्ट करायचं खाली यायचं आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आहे या ठिकाणी तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती आहे तहसीलदार कडील ते निवडा रिलिजन या ठिकाणी तुम्हाला तुमचा धर्म या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन जो काय तुमचा धर्म असेल तो निवडून घ्या नंतर मदर टंग या ठिकाणी आपली मातृभाषा तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायची बघा मी मातृभाषा निवडून घेतो खाली यायचं स्क्रोल डाऊन करायचं आहे कम्युनिकेशन डिटेल्स आधी या ठिकाणी तुम्ही रुरल म्हणजे ग्रामीण भागात येत आहे की अर्बन म्हणजे शहरी भागात येत आहे ते सिलेक्ट करा तर आपण ग्रामी ग्रामीण भागामध्ये येतो खाली यायचं आहे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे ॲड्रेस टाकायचा व्यवस्थित ॲड्रेस फील केल्यानंतर तुमचा महाराष्ट्र राज्य खाली सिलेक्ट करायचं तुमचं डिस्ट्रिक्ट तुमचा जिल्हा सिलेक्ट करा तालुका सिलेक्ट करा गाव सिलेक्ट करा किंवा शहर सिलेक्ट करा पिनकोड टाका सर्व इन्फॉर्मेशन भरून सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर थोड्या वेळ वेट करायचं प्रकारे तुमचा आर यू शुअर विचारलं तर ओके करा शुअर आहे म्हणून आणि समोर बघा आता तुम्हाला इथे साडेचारशे ते साडेतीनशे फॉर्मॅटमध्ये तुमचा फोटो अपलोड करायचा आहे सेंटीमीटरमध्ये सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली अशा प्रकारे तुम्ही तुमचा गुड क्वालिटीचा स्कॅनर केलेला चांगला फोटो पाहिजे रिसेंटली काढलेला पाहिजे व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे पन्नास के बीच्या समोर पाहिजे अशा प्रकारे सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला कशा पद्धतीने फोटो लागतो आहे फोटो आणि त्याखालीच तुमची सिग्नेचर म्हणजे तुमचा फोटो आणि सिग्नेचर एकाच फोटोमध्ये असले पाहिजे या पद्धतीने तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करावा लागणार आहे बघा मी कशा पद्धतीने या ठिकाणी स्क्रीनवर दाखवलं आहे त्या पद्धतीने तुम्ही अपलोड करून घ्यायचं आहे मी या ठिकाणी तुम् फोटो अपलोड करून घेतो बघा अशा पद्धतीने फोटो अपलोड करून घेतो आणि या ठिकाणी तुम्ही बघा फोटो मी अपलोड केलेला आहे सर्व या बॉक्समध्ये ब्ल्यू बॉक्समध्ये हा फोटो तुम्हाला व्यवस्थित बसवायचा आहे बसवल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता व्यवस्थित तुम्ही बसवल्यानंतर सेव्ह करा सेव्ह केल्यानंतर तुमचा फोटो या ठिकाणी व्यवस्थित दिसतो आहे का बघा आणि अपलोड फोटोवरती कर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमचा प्रोसीड ऑप्शन खाली आलेला आहे या प्रोसेड ऑप्शनवरती आता क्लिक करून अरे शुअर विचारलं तर ओकेवरती क्लिक करायचं आता तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स डाक्थ अपलोड करायचे एस एस सीचे करा त्याच पद्धतीने एच एस सीचे करा सर्व तुमचे फोटो तुम्ही पी डी एफ कमीत कमी एखम बीपर्यंत अपलोड करू शकता किंवा जे पी जी किंवा पी एन जी तुमचं एच एस सीचं कम्पलसरी द्यायचं आहे म्हणजे जिथे स्टार दिसतो बघा हा छोटा स्टार रेड कलरचा ते डॉक्युमेंट्स तुम्हाला कंपल्सरी द्यायचे आहेत सर्व डॉक्युमेंट्स बघू घ्या अपलोड करू टाका अपलोड फाईलवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत त्याच पद्धतीने ट्वेल्थचा तुमचा बारावीचं तुमचं डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचं मार्कशीट समोर बघा ग्रीन टी काली पाहिजे या ठिकाणी कसा फुली दिसते तुम्हाला चुकीची त्या ठिकाणी या ठिकाणी ग्रीन टी आली त्याच पद्धतीने सर्व क जे स्टार मार्कवाले ते सर्व अपलोड करून हे आय हॅव हो टिक करायचं आणि सबमिट ऑप्शनवरती हो क्लिक करा बघा मी सर्व अपलोड करून घेतले सबमिट ऑप्शनवरती क्लिक केलं आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दाखल खाली अमाऊंट दाखेल आणि डायरेक्ट सेकंड इयर पोस्ट एस एस सी डिप्लोमा रजिस्ट्रेशन पी या पद्धतीने तुम्ही पेमेंट करून टाकायचं आहे आता यानंतर तुमचं कॉलेज सिलेक्ट करायला येईल आणि नंतर तुमचं कॅपराउंड येईल त्याचेसुद्धा व्हिडिओ मित्रांना आपण घेऊन येऊ श येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र